औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाच्या प्रसाराच्या निर्बंधाकरिता प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करावे, जेणेकरून सर्वांचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याने प्रत्येकांनी सजग नागरिकांची भूमिका स्वीकारण्याचं आवाहन अप्पर आयुक्त डॉ विजय कुमार फड यांनी केलंय. नक्षत्रवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर फड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, वार्ड अधिकारी संतोष ढेकळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना तातेड यांची उपस्थिती होती. त्यानंतर बीड बायपास रोडवरील सिल्क मिल कॉलनीतील नियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून नागरिकांनी संवाद साधताना डॉक्टर फड म्हणाले की आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात असून प्रत्येकाने स्वतःचं संरक्षण केल्यास आपोआप आपल्या कुटुंबियांचंही संरक्षण होणार आहे. आपलं संरक्षण झाल्यास आपोआप आपले शेजारीही सुरक्षित राहतील आणि यातूनच समाजाचं संरक्षण होऊन कोरोनाला आपण हद्दपार करू. याकरिता नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता वारंवार साबणाने हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे, शासनाच्या तसेच आयुष मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करणे, आरोग्यवर्धक आहाराचं सेवन करणे, योग्य विश्रांती घेणे, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडणे, कोरोना विषाणूची बाधा होऊ नये या दृष्टिकोनातून घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करून आरोग्याच्या तपासणीकरिता येणाऱ्या कोरोना योद्ध्यांना म्हणजेच सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यास सर्वोत्परी सहकार्य करावे. या सर्वेक्षणाकरिता शिक्षक, अन्य विभागाचे कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून फड म्हणाले की नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, तसेच घरातील आजारी व्यक्तींची माहिती देखील लपवून ठेवू नये. कोरोना प्रसार प्रतिबंधित करण्याकरिता कोरोना योद्ध्यांना सहकार्य करायचे. यावेळी डॉक्टर फड यांनी पुंडलिक नगर येथील श्रीकृष्ण नगर, देवळ परिसर, इटखेडा, जवाहर कॉलनी आदी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेत यासाठी कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहित केलं.